सायंकाळी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर सामना सुरू करायचा आहे, कारण यानंतर आम्हाला सामना खेळवायचा आहे. कृपया क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. केनी स्पोर्ट्स केनी या संघाने आपला 12th आणि कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सर्वजण मैदानामध्ये आलेले आहे. दिनेश पाटील विथ हर्षद चौधरी टू ओपनर ऑन द ग्राउंड आणि क्षेत्रक्षण लावण्याच्या तयारीत आपण बघूया केनी स्पोर्ट्स केनी या संघाला. कृपया वेळेच्या बाबतीत केनी स्पोर्ट्स केनी संघाने आपला आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि 12th मॅन आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आलेला आहे, मात्र दापोरी संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये आलेला नाही. टोलमॅनच्या भूमिकेमध्ये दुर्वा याला आपण पाहू शकतो. गेल्या अंगामध्ये 36 अर्धशतक झळकवली होती. त्या अर्धशतकामध्ये दुर्वा पाटील याच्या अर्धशतकाचा समावेश होता, ज्याने काजल शशुक वेले चषका मध्ये मला वाटतं अर्धशतक झळकवलं होतं. कृपया वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, अन्यथा सामना कमी षटकांचा खेळवला जाईल. शत्रुक्षण त्वरित लावायचं आहे. केनी स्पोर्ट्स केनी संघाला हा पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे, कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. वेलेच्या बाबतीत सहकार्य करायचं आणि पंचाने श्रीको वॉर्निंग द्यायचे, कारण चार षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आणि 20 मिनिटांमध्ये चार षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. तर उलिया सामन्याकडे टू ओपनर इन द ग्राउंड शाईकला आपण बघतोय देश पाटील आणि नॉ शाईकला हर्षद चौधरी. आणि वैयक्तिक पहिला सांघिक पहिले षटक आदलण्यासाठी संघनायक स्वतः हेमंत पाटील. हर्षद चौधरी आपण बघतोय 45 नंबरची जर्सी परिधान करून आलेला आहे. हिटमॅन रोहित शर्माची जर्सी आपल्याला पाहायला मिळते. कालचा जो दिवस होता 22 डिसेंबर 2017 मध्ये ट्वेंटी डे सामन्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 35 चेंडूमध्ये हिटमॅनने अर्धशतक सॉरी शतक झळकवण्याचा रेकॉर्ड केला होता. तीच 45 नंबरची जर्सी आपण पाहतोय. यावेळी मात्र औसा डॉप शर्मा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम एनी फॉर्मॅट मधला आयडल चेंडू गोलंदाज हेमंत पाटीलला. राष्ट्रकुल खेळाडू आपण पाहतो हेमंत पाटीलला केनी स्पोर्ट्स केवनी या संघाचा पहिली षटक आदलण्यासाठी दिलेला आहे. दोन शतरक्षक आपण आउटफील्ड मध्ये पाहतोय, इतर सहा शतरक्षक पॅटर संघामध्ये. यावेळी अतिशय उत्कृष्ट फाटका पंच केलेल्या चेंडूला कवरच्या लोकांना चेंडू होता सुपर गोर मधून सीमा पारला नेत्रपक आकर्षक चौकार. रन मशीन ऑफ दापोडे आपण पाहतोय चौकारून आपलं खातं उघडतोय. युवासेना अध्यक्ष तुषार पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. आपलं सरपंच 2019 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नामी स्पोर्ट्स डुंगे आयोजन कमिटी करून वेलकम सर, मोस्ट वेलकम. आपल्या सायंकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी सध्या जो सामना सुरू आहे, आपण पाहिलं तालुका क्रिकेट मधील नंबर 1 संघ वीर तनाजे दापोडे ए विपक्ष केवणी स्पोर्ट्स केवणी या दोन संघामध्ये. हेमंत पाटील पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्गून सामना करत फलंदाज दिनेश पाटील. यावेळी हलक्या त्याने चेंडूला कवरच्या दिशेने ढकललं आहे एका धावीसाठी. एका धावीने दिनेश पोचतोय आपल्या वैयक्तिक 9 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या बिनबाद 9. उद्योगपती जयेंद्र इंद्रपाल पाटील वडगर आपल्या सुविधा असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. बाकीचा चोख काम बजावतो एक्स्ट्रेशन. निर्धार चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर 9. यावेळी इनफील्डच्या वरून चेंडू ठेवलेला आहे. गॅप मधून चेंडू होते मिड विकेट रिझन मधून शुभा पार चौकार. धावसंख्या 4 ने वर्धलेली 13. अतिशय उत्कृष्ट चौकार आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. कशा प्रकारे फटका केला होता, गॅप फेडला होता आणि इनफील्डच्या वरून ना अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल केलं होतं, फुल आणि सक्सेसफुल ला चौकऱ्यांसाठी चेंडू शिमाशेवर गोल. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. नाणेफेक खाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो वीर तानाजी दापोडे ए या संघाला. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचे आयोजन मित्र आपण पाहतोय. क्रिकेट नामदेव स्पोर्ट्स संघ
आपण पाहतो सरपंचषक डोंगे सरपंचषक 2019 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं सायंकाळी सत्र मध्ये अधिक स्वागत आहे. चार दिवसीय स्पर्धा कालपासून या स्पर्धेला आरंभ झालेला आहे आणि आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्गावर हेमंत पाटील जो संघ नाही गाय कमी स्पोर्ट्स खेळणे संघाचा त्यांनी चेंडू सोपवलेला आहे अजय याच्या हातामध्ये. अजय गोलंदाजी मार्गावर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज दिनेश पाटील जे 19 अर्धशतक झलकावले गेले आहेत यंदाच्या अंगामध्ये. ते 19 अर्धशतकामध्ये दिनेश पाटील याच्या अर्धशतकात समावेश होत आहे. वीरतानाजी दापोडी चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दिनेश पाटील यांनी केली होती आणि बेस्ट बॅट्समन त्या स्पर्धेमध्ये ठरला होता. दुसऱ्या बाजूला आपण लास्ट इनिंगला पाहतो हर्षद चौधरी जो उत्कृष्ट गोलंदाज त्या चषकामध्ये ठरला होता आणि दोन चषकामध्ये मालिकावीरचं पारदर्शक त्यांनी पटकावलं होतं. यावेळी लॉ फुलटा चेंडूला टोलून एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एका धावसाठी चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल वाढून होती ती 14. हौरी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि उपसरपंच कारुले या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता हर्षद चौधरी. सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. दोन धाव पूर्ण करतात फलंदाज हलक्या तव्या केवळ चेंडूला दिशा दिली होती दोन धावांसाठी आणि या दोन धावीने दापोडी संघाची धावसंख्या झालेली होती 16. बिनबाद 16 एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अजय गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक फैल आणि सांघिक दुसरे षटक घालतोय. सामना करून फलंदाज हर्षद चौधरी. यावेळी चेंडूला बिरकावून दिलेला योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर चेंडू शुमार समार छुम अंतर. आपण रिपीट मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. लॉर फुल टच चेंडू होता आणि चेंडूला स्वंग केला होता. चेंडू बॅटला लागला होता त्याचे मोर उमटली होती षटकाराची. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून गेली होती 22. सिक्सर किंग ऑफ दापोडे याच्या बॅट पोहोचून निघालेला हा उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी षटक मार्गस्थ अजय दुसरी षटक बदलतो. सामना करे फलंदाज पुन्हा एकदा हर्षद चौधरी. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला जातो. टेस्टचा अंदाज आहे आउट साइड ऑफ स्टंप निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धार चेंडू समाप्ती या चेंडूवर मात्र वापसी करतो फलंदाज अजय. धावसंख्या स्थिर आहे 22 धावा डबल टू दुसरे षटक मार्गस्थ असताना हर्षद चौधरी आणि दिनेश पाटील जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रॉंग बॅटिंगला नाही जर वीरतानाजी दापोडे संघाचा विचार केला तर प्रितेश पाटील राजन पाटील असे एकशे पाटकर एक फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मोठा पाटका हवाई फायर आणि चेंडू शुभाच्या बाहेर षटकार. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट फटका फटक्यामध्ये होत खूपच वजन आणि धावा मिळतात इथे 8 डझन. धावसंख्या 6 ने वाढून गेली होती 28. अजय सामना फिरलंदाज हर्षद यांनी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक आणि या विने मात्र जावे लागेल हर्षद चौधरी याला डगआउटच्या आसऱ्याला. पहिला तर बसतोय वीरतानाजी दापोडे संघाला हर्षद चौधरीच्या रूपाने. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळाडू कक्षामध्ये कृपया पाण्याची व्यवस्था करायची आहे. दुर्वा पाटील यांना पण ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेने पाहतोय कारण थोडीशी इंजर झालेले आहेत आणि गेल्या वर्षीच्या अंगामध्ये जे 36 अर्धशतके झलकावले गेले होते त्यामधील जे 14 अर्धशतक होते ते 14 अर्धशतक खासदार चषक वेले इथे वीरतानाजी दापोडे संघाकडून खेळताना दुर्वा पाटील यांनी झलकावला होता. 25 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केलेली आहे आणि पाणी घेऊन मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 28. 17 सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकली होती वीरतानाजी दापोडे या संघाने. पहिला फलंदाज हर्षद बाद येऊन होते आलूमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज दापोडे गौरव प्रितेश पाटील होते. संघ नायका
युवा संघ ने एक आपण पद वीरताने दापडे या संघाचा ज्याने नक्कीच अखाड ग्रुप आयोजित उपसरपंच कारिले या चषकामध्ये जगभजन गोरसे बी संघाविरुद्ध अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. खास करून सेमीफायनल सामन्यामध्ये कुणाल या गोलंदाजी गोलंदाजी जोडपून करताना षटकरांची अतिशयबाजी केली होती. दैनंदिन अवस्था असताना तोच फलंदाज आपण पाहतोय सध्या स्ट्राईकला प्रितेश. प्रितेश यावेळी चेंडूला केवळ पुश केलेलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सेमीफायनल सामना आपण पाहिला होता आखाडा ग्रुप आयोजित सर्व उपसरपंच कार्यालय तिथे दापोली संघाची दैनंदिन अवस्था होती. कारण 7 धावांवर 4 मतीने गडी बाद झाले होते. तेव्हा फलंदाजीला प्रितेश पाटील आला होता आणि तिथून मात्र धावाने वेग प्राप्त करून दिला होता. षटकरीची आतिशबाजी केली होती. तोच प्रितेश पाटील सध्या नॉन स्ट्रिकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम फटका क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका पॉइंट रिझर्व मधून जात आहे सीमापार चौकार. अतिशय उत्कृष्ट शॉर्ट वाइड एंड फिनिश अतिशय उत्कृष्ट नेत्रदीपक फटका चौकार आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने अर्जुन दिली होती 33. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालेला आहे. लीडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे दिनेश पाटील याची गेली संपुष्टात. दुसरा धाव असतो वीर तळाच्या दापोडे संघाला दिनेशच्या रूपाने. बॅक टू फॅल दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅल मध्ये परतलेला आहे. सर्वप्रथम बाद झाला होता हर्षद चौधरी आणि त्यानंतर बाद झालेला आहे दिनेश पाटील. प्रितेश पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी एक्सपिरियन्स कंपेनियर सर्वात अनुभवी असा फलंदाज राजन पाटील आपण पाहतोय ज्याने दापोडी चष्म्यामध्ये सेमीफायनल सामन्यामध्ये गावती पूर्ण संघाविरुद्ध सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. राजन पाटील आदेश यांनी मला वाटतं 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि तब्बल 104 धावा त्या सामन्यामध्ये वीरता दापोडे संघाने कुठून काढल्या होत्या. राजन पाटीलला एक्सपिरियन्स कंपेनियर सर्वात अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय आणि एक युवा फलंदाज त्याच्या जोडीला दापोडे गौरव प्रितेश पाटील. केदार गोलंदाजी मार्कवर यावेळी कोळव्या टप्प्याचा चेंडू होता. ऑनड्राईव्हचा अतिशय उत्कृष्ट फटका डीप मिड ऑन रिझन मध्ये अडवला जातोय. चेंडू तोपर्यंत 1 धावेने धावसंख्या ओढून दिलेली होती 34. 2 बाद 34 अशी धावसंख्या म्हणून पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना केदार तिसरी षटक आतलोय. केदार राईट मोर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हडोबॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 34 धावा. वैयक्तिक पहिला आणि सांगिका तिसरे षटक होतले गोलंदाज केदार. वीरतानाजी दापोडे संघ तालुका क्रिकेट मधील एक बलवान संघ आपण पाहतोय आणि या संघाने नक्कीच एक विक्रम रचला होता आयोजनाच्या माध्यमातून. पहिली डेन स्पर्धा आपण त्यांच्याच माध्यमातून पाहिली होती वीरतानाजी दापोडे क्रीडांगणावर. यावेळी मात्र आपण पाहतोय ढेरबॉलचा इशारा येतोय आणि हे कधी कधी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय आणि तसाच नजारा आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये. केदार आपल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू होतोय लॉंग शॉट रिझर्व मधून सीमा पार बोनसच्या रूपाने हा बाईकचा चौकार. धन्यवाद सुभाष. पुन्हा एकदा सर्व किडारसिंग उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी आपण पाहतो त्यामध्ये तालुका क्रिकेटमध्ये अतिशय फोकसमॅन 40+ या संघामधून जबरदस्त अपर्स करणारा खेळाडू आपण सदा मात्र याला पाहतोय. या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य तुषार गौतम पाटील युवा सेना अध्यक्ष वडगर
सन्मान्य जयंत इंद्रपाल पाटील उद्योजक वडगर ही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला आकर्षक ट्रॉफ्या सन्मानचिन्ह ज्यांच्या माऊलींच्या आईच्या नावानं या ठिकाणी समर्पित झालेले आहेत ते सन्मान्य जितू पाटील या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. तीन षटकांची समाप्तने तीन षटकांची समाप्तन तर धावसंख्या झालेली होती आणि 238 हे आपण व्यासपीठाचं दृश्य पाहू शकता. अनेक मान्यवर त्यामध्ये शैलेश पाटील सदा मात्रे जितू पाटील याने आपण पाहू शकता आणि त्यांच्या समोर इतर मान्यवराने आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेट नामदेव स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय. सरपंच चषक डुंगे सरपंच चषक 2019 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सायंकाळी 17 आणि सायंकाळी 17 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आणि ट्रिपल एक्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं. लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे केमी स्पोर्ट्स क्रिमिया संघाने कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. आज निश्चितच वीर तानाजी दापोडे संघाच्या समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यामध्ये सन्मान्य रमेश दादा पाटील या ठिकाणी आवाज उपस्थित आहेत. विनंती असेल आपण जर कुठे प्रेक्षकांमध्ये असाल प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. रमेश दादा पाटील अजोबांच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या वतीने आपण विनंती केली जाते आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जय शेतो गोलंदाजी मार्ग शेवटच्या षटक घालण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार प्रहार केला होता फलंदाजी प्रितेश पाटीलने मात्र चेंडू बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्दय चेंडू समाप्ती शेवटचे षटक घेऊन आलेला गोलंदाज जयेश. पहिले षटक घातलं होतं हेमन याने दुसरे षटक अजय आणि तिसरे षटक घातलं होतं केदार याने आणि शेवटचे षटक घातल्यासाठी हेमंत पाटील यांनी दोनच बोलले जयेश याच्या खांद्यावर. जयेश येऊन मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू टोलवलेला आहे. बॅकवर्ड स्कोर लेग रिझर्व मध्ये चेंडू जोपर्यंत फिल केला जातो दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि दोन धावा वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप दोन धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात. चांगली रनिंग भेटून दे विकेट आपण पाहतो प्रितेश आणि राजन या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या वाढून झालेली आहे ती 40. चौथे षटक मार्गस्थ केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष वीर तलाजे दापोडे ए या दोन बलाढ्य संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत. जयेश गोलंदाजी मार्गावर सामना करून फलंदाज प्रितेश यावेळी फुलटॉसवर घेऊन चेंडू लॉफ केलेला आहे. एक्स्ट्रा कॉर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीसशे गोलंदाजी मार्गवर शेवटचे चेंडू यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अफील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंच समाप्त आहे. लेगबाचा इशारा करत पंच अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा झळकवल्या त्या वीर तानाजी दापोडे या संघाने 44.44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते केवी स्पोर्ट्स केवी या संघासमोर. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. हॅलो धन्यवाद सुभाष.
पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. क्रिकेट प्रेस्टिवल मित्र आपण पाहतोय, क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचं बिग शो आपण पाहतोय. नामदेव स्पोर्ट्स डुंगी आयोजित सरपंच 2020-21 आणि निश्चितच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाली. त्यामध्ये सन्माननीय तुषार गौतम पाटील अध्यक्ष वडगार या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य आयोजक शैलेश पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मान्यवरांचा विशेष सन्मान आज या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर शैलेश पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान श्री तुषार गौतम पाटील युवा सेना अध्यक्ष वडगार, एक यंग जनरेशन युवा नेतृत्व या व्यासपीठ मंचावर पाहतोय. तुषार पाटील त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान होतोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय सन्माननीय जयेंद्र इंद्रपाल पाटील वडगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक जयेंद्र पाटील, एक क्रिकेटचे निस्तिमचे उत्तम क्रिकेटर आहेत. जयेंद्र इंद्रपाल पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष सन्मान आणि स्वागत होते. अतिथी या देवा समान असतो आणि या ठिकाणी अतिथींचं मान्यवरांचं विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून नामदेव स्पोर्ट्स डुंगे आयोजित आपण पाहता सरपंच 2020-21. तर त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आपण पाहतोय तालुका क्रिकेट फोटोग्राफ्स या संघातील बरी फोकसमॅन सदा मात्रे या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जातं. सदाजी म्हात्रे तालुका क्रिकेट के बहुत ही फेमस क्रिकेटर आहे. कालिका माता कालवार या संघामधून उत्तम कामगिरी ज्यांची आहे त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान होतो. धन्यवाद. बॅक टू नाऊन क्रिकेट पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोर सर. तर पहिल्या धावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे केणी स्पोर्ट्स केणी या संघासमोर विरुद्धाची दापोडे ए या संघाने आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी हेमन आणि भावी से सलाम जोडी मैदानात राजून पाटील होते अनुभव असा गोलंदाज पहिले षटक आपल्यासाठी. विरुद्धाची दापोडे ए संघ एनडी संघामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे कारण या संघाने 2 विजेतेपद आणि 1 उपविजेतेपद जिंकलेलं आहे. नंबर 1 वर विरुद्धाची दापोडे ए संघ आपण पाहतोय. नंबर 2 वर आपण बघतोय जयनमन पोगा आणि जयपर्जन गोळसे. बी नंबर 3 वर डेस्पोर्ट टेंबवडे आणि जयपर्जन गोळसे हे संघ रँक करत आहेत. मात्र नंबर 1 वर रँक करत असलेला विरतालाजी दापोडे हे संघ आपण एक्शन मध्ये पाहतोय. राजन पाटील गोलंदाजी मार्कवर, सामनागिरी फलंदाज हेमन, हेमन पाटील राजन पाटील टू हेमन पाटील. पहिलाच चेंडू डिफेन्स केलेला आहे, सन्मान दिलेला आहे चेंडूला. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा गोलच्या डोक्यावर चेंडू होते. डीप एक्स्ट्रा गोल मधून सीमा पार चौकार. राजन पाटील यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर होता. चांगला निर्णय बाला इकारे सरांचा आपण पाहतोय. लेग बॅकच्या रूपाने एक धाव पूर्ण करता फलंदाजाने एका धावीने धावसंख्या घडून दिलेली होती 5.
रजन पाटील गोलंदाज मार्ग एक्सपिरियंस कंपेनर सामनेकर फलंदाज भावेश यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतात फलंदाज राजन पाटील गोलंदाज मार्ग सामनागर फलंदाज हेमन यावेळी मात्र एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज सिंगल धावसंख्या उडून गेलेली आहे ती सात पहिले षटक आपण पाहतो राजन पाटीलला हाताळतोय राजन गोलंदाजी मार्ग वर आव्हान येते 45 धावांचा सामनागर फलंदाज भावेश यावेळी मात्र चेंज ऑफ पेसच्या गतीला ओळखलं होतं आणि जसा चेंडू तसा समाचार लॉंग लेग डिझन मधून चेंडू शुमाबार चौकार पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण पाहतोय चांगली धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 चेंडूने अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे अतिशय उत्कृष्ट स्कोरची भूमिका आपण पाहतोय प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून आणि चॅम्पियन ट्रॉफी मधील तो सामना मला अजूनही आठवतोय नामदेव स्पोर्ट डुंगे विरुद्ध जयभजन गोरसेब्बी ज्या सामन्यामध्ये पहिले षटक हाताळताना पावसाच्या षटकामध्ये पावसाळ गोलंदाजी केली होती फक्त एक धाव खर्च केली होती आणि पवन केल्यासारख्या फलंदाजाला जखडून ठेवला होता अप्रतिम गोलंदाजी सध्या स्कोरची भूमिका अदा करताना आपण पाहतो प्रितेश प्रशांत पाटील यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये केली होती प्रितेश येतोय गोलंदाजी मार्गावर दुसरे षटक हाताळण्यासाठी सामनेकरी फलंदाज हेमन पाटील बिनबाद 11 अशी धावसंख्येवर हेमन खेळतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर भावेश खेळतो आपल्या वैयक्तिक 6 या धावसंख्येवर विकुंडन शत्रुक्षण आपल्याला पाहायला मिळतो दूरवरा शत्रुक्षण फैलावलेलं आहे डीप मध्ये शत्रुक्षक आपल्याला पाहायला मिळतात इतर शत्रुक्षक तटीय सर्कल मध्ये आपण पाहतोय एक्सिक्सची भूमिकेत दिनेश पाटील मात्र वेलकम 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 सन्मान्य अतिथीगण उपस्थित पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेली आहे या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्मान्य सचिन भगत साहेब रितेश सचिनजी भगत यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न पान डिझाईन कडे दिशा देण्याचा प्रयत्न होता मात्र अतिशय वेगवान चेंडू निघून जातो एक्सटेच्या हातामध्ये एक्सटेच्या भूमिकेत आपण दिनेश पाटील याला पाहतोय नामदेवस्फोट डुंगे संघाचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सचिन भगत या व्यासपीठावर मंचावर उपस्थित होते त्यांच्या समेत देशी तडका हॉटेलचे प्रोप्रायटर मालक संजय शहा सन्मान्य संजय शहा साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतो वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत देशी तडका या हॉटेलचे प्रोप्रायटर मालक आहेत संजय शहा साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले निश्चितच या व्यासपीठ मंचावर या स्पर्धेला एक सदिच्छा बिजनेसाठी ही मान्यवर मंडळी आज वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झालेली आहे नामदेवस्फोट डुंगे संघाचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे कर्ता धरता सचिन भगत साहेब यावेळी अपाटलेला चेंडू पंचांचा नऊ बॉलचा इशारा होतोय पंचांचा नऊ बॉलचा इशारा अवंतर धावांमध्ये भर पडते लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे दापोडे संघाने सहकार्य करायचं आहे खरं यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे धावसंख्या सिंगल ओव्हर जुळली होती 13 प्रदेश सामना करायला फलंदाज भावेश यावेळी मात्र अतिशय वेगवान चेंडू फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये गुडलँड स्पॉटवर चेंडू फिक्स झाला होता आणि निघून जातो इष्टाच्या हातामध्ये
प्रितेश पाटीलचे गोलंदाजाचे वैशिष्ट्य आपण बघतो, जास्त जास्त गोलंदाज पाठोरा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून नेहमीच केला जातोय. एक युवा आणि टॅलेंटेड गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न मिस्टाईम घ्या, चेंडूने क्षेत्ररक्षक घेतोय, मात्र झेल सोडला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जीवदान मिळतो फलंदाज भावेश यास आणि त्यात जीवदानाचा फायदा उचलून दोन धाव पूर्ण, या दोन धावीने धावसंख्या दिलेली होती 15. हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क सुमार दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अजून एक 30 धावांची आवश्यकता आहे, 14 चेंडूने 30 धावांची आवश्यकता. अजून या षटकामधील दोन चेंडू शेष आहेत. प्रितेश गोलंदाजी मार्गावर, सामना करेल फलंदाज भावेश. यावेळी बॅटर जाऊन चेंडूला टोलेल मेडिकल क्षेत्रामध्ये हर्षित चौधरी चेंडू झेपावतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. या एका धावीने धावसंख्या घडून दिलेली होती 16. दुसरी षटक मार्ग असते, जे आव्हान आहे ते 45 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू गोलंदाज जा प्रितेश, सामना करेल फलंदाज जा हेमंत पाटील. यावेळी कट केलेल्या चेंडूला अस्कर कटचा फटका, पॉइंट रिझन मधून चेंडू जातो गोळीच्या वेगाने सीमा पारला, नेत्र दीपक आकर्षक चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका, बॅकफुट वर गेला होता, मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं आणि चेंडूला खेळून काढलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून स्कॅनकटचा फटका आपण पाहिला होता हेमंत पाटील याच्या बॅट मधून चौकार, आणि चौकारीने धावसंख्या होती आकार, धावसंख्या 4 ने वाढून झालेली होती 20. 12 चेंडू आणि अजून 25 धावांची आवश्यकता आहे. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरीची आवश्यकता आहे केवळ स्पोर्ट्स कोणी संघाला सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू मध्ये 20 धाव आपण पाहतो आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ट्रिपल एस आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला बालमध्ये क्रिकेट नामदेव स्पोर्ट्स संघ आपण पाहतात. सरपंच चषक डोंगे ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सरपंच चषक 2019 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. हर्षित चौधरी होते गोलंदाजी मार्गावर, ज्याने यंदाच्या हंगामाचा विचार केला तर दोन ना मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड फटकावलेले आहेत. सर्वप्रथम जयभजन गोडसेपी आयोजित हावरे चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हर्षित चौधरी, आणि त्यानंतर आखाडा ग्रुप आयोजित उपसरपंच चषक कार्यालयामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हर्षित चौधरी. त्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता हर्षित चौधरी. यंदाच्या हंगामध्ये हर्षित चौधरी यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल हर्षित गोलंदाजी मार्गावर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये, चेंडू आली दापोडे गौरव प्रितेश पाटील आणि जावे लागेल फलंदाजाला डगावरच्या आसऱ्याला. फलंदाज क्रिस गेल ऑफ केवणी देवे निलेश पाटील खेळपट्टीवर येतोय. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय 20, अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे आणि 11 चेंडू शेष आहेत. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट्स केवणी या संघाला. हर्षद चौधरी गोलंदाजी मार्गावर, सामना करेल फलंदाज हेमंत पाटील. यावेळी चेंडू तेलचा मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे मिड विकेटच्या वरून सीमा पार, ग्लोरियस सिकंदरची भी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका, चेंडू पेस फुलटॉसवर घेऊन चेंडूला स्वंग केला होता बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मिडविकेटच्या मागे षटकारासाठी.
धावसंख्या 6 ने वाढून गेलेली आहे 26. जोपर्यंत हेमंत पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत केव्ही स्पोर्ट्स केव्ही संघाला नक्कीच विजयाच्या आशेचा किरण असणार आहे. 10 चेंडूने अजून 19 धावांची आवश्यकता आहे. हर्षद गोलंदाजी मार्गावर, सामनावीर फलंदाज हेमन यावेळी पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलेला आहे. बॅक टू बॅक स्कोरलेगच्या ओव्हर हा जातोय षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार आपण बघतो. हेमंत पाटील हे जे बॅट मधून कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे आणि कॅप्टन लिडिंग खेळताना आपण बघतो हेमंत पाटील जो संघ नाही काय केवळी स्पोर्ट्स केवणी या संघाचा आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. केवळी स्पोर्ट्स केवणी या संघाला मात्र आपण पाहतोय सामना अजूनही संपलेला नाही कारण धावसंख्या झालेली होती 32. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी सरळ बॅटले चेंडू टोळले आहे. हाय हॅन्डसम चेंडू शुमा बाय षटकार. गावदी ओवळी षटकांची हॅट्रिक आपण पाहतो हेमंत पाटील याच्या बॅट मधून आणि समीकरण मात्र षटकाराने खूप सोपं झालेलं आहे. धावसंख्या मात्र हेमंत पाटील याला जावं लागेल डगोरच्या आश्रयाला. सात सातचं समीकरण पाहूया. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज विशाल येतोय. हेमंत पाटील यांनी मात्र आपल्या संघासाठी 3 षटकारांनी समीकरण सोपं केलेलं आहे. षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती. 28 धावांचं योगदान देऊन फॅलमध्ये परतलेला आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट कॅप्टन इनिंग फेस केली होती मात्र फिनिशर बनू शकला नाही. नवीन फलंदाज आपण बघतोय विशाल मात्र सामना करेल केवणी संघाचा क्रिस गेल निलेश पाटील. यावेळी कोवळ टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडू जमिनी लगत चेंडू जातोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. राजन पाटील चेंडू झेपावतोय. थोडासा वाईट थ्रो आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट रेडिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे 3 षटकांची ती समाप्ती होते आणि 3 षटकांची समाप्तीनंतर केवणी स्पोर्ट्स केवणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2:40. 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 5 धावा मॅजिक षटक मात्र हाताला लागेला गोलंदाजाला जर हा सामना जिंकायचा असेल. चेतन गोलंदाजी संघ आपण आपल्या पूर्वतरी मध्ये राहायचं संघ नायक आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये प्लीज. गावदेवी ओवळी या संघाचा संघ नायक बेल कमी घ्या आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. आणि मित्र या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या षटक आपल्यासाठी गोलंदाजी मारकर चेतन येतोय. चेतन गोलंदाजी मार्ग वर क्लायमेट पूर्णपणे चेंज झालेलं आहे. आपण पाहतोय सायंकाळचे 17 आहे. चेतन गोलंदाजी मार्ग वर सामना करेल फलंदाज विशाल. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र 20 मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावीने दावसंग घडून झालेली ते 41. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. येणारे 5 चेंडू मध्ये अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला सामना जिंकण्यासाठी. गावदी ओवळी संघाचा संघ नाही आपण सज्ज राहायचं आहे. चेतन गोलंदाजी मार्ग वर सामना करायला फलंदाज निलेश पाटील. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे.
यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला बाळगलंय. फक्त एकच जा दुसरी टाकण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, मात्र थ्रो तिथे करता येईल नाही दिनेश पाटील याला. आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय, दोन धाव पूर्ण केले जातो फलंदाजाने, धाव संख्या झालेली आहे ती 43, दोन धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या चार चेंडू मध्ये. एक सोपं समीकरण ना केवळ स्पोर्ट्स केवळ या संघासमोर चार चेंडूने दोन धावांची आवश्यकता आहे. सामना करेल निलेश, यावेळी जोरदार फायर करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो एकशेच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा पुटीपुरी अवस्थेमध्ये हा सामना होतोय. उर्वरित तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आहे, अजूनही सामना संपलेला नाही, पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. चांगले षटक आदळलं तर नक्कीच विजय संपादन करू शकेल वीर तानाजी दापुरे संघ.